ते उगळावे झाले गेले विसरून नव्याने स्वच्छंदी जगावे या उत्तरायणाच्या वाटेचा हाच सुखाचा काळ ही हसरी संध्याकाळ 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 मी वडके। हा वडके काका, गाडी निघालीच आहे, तुम्ही तयार आहात ना काका? नाही शेठ, मी येणार नाहीये आणि सुधाकरही येणार नाही। काय, आर यू ओके काका? ऍब्सोल्युटली ओके काका, पण हे तुमचे वडील, तुम्ही आहात ना तिथे त्यांचं सगळं करायला। बाय। दिवाकरजी आपल्या समोर सादर करतील खाणे उखाणे। दिवाकर पोद्दार। तर मंडळी, आपल्या समोर आज मी सादर करणार आहे एक स्वादिष्ट खाद्य पदार्थाची पाककृती जिचं नाव आहे चाव चाव प्याव प्याव सूप। गुड उपेंद्रजी, उद्या आपण सकाळीच तालुक्याच्या कोर्टात जाऊ, इथे आपली सगळी ऑब्जेक्शन्स लॉन्च करू आणि मग आश्रमात जाऊ। विजयपुरे साहेब, तुमची खात्री आहे ना? 100% 100%। अहो, त्या मृत्यूपथात इतके कच्चे दुवे आहेत आणि ते आपल्यासाठी खूप पक्के आहेत, तेव्हा नो टेन्शन, एकदम रिलॅक्स। पाहिजे तर तुम्ही आज इथेच सही करू शकता। नाही नको, आपण कोर्टातच करू। उपेंद्रजी, मला वाटतं फार घाईघाईनं तुमच्या वडिलांनी हे मृत्यूपत्र बनवलेलं असावं किंवा ते हाफ हार्टेड असावे। विजापुरे, आम्ही आमच्या वडिलांबद्दल न सांगितलेलंच बरं, त्याने आमच्यावर कधीच विश्वास टाकला नाही, आमच्या कर्तृत्वाला कधीच दाद दिली नाही, आमच्यावर तसा अविश्वासच होता। एनिवे, आपलेच वडील, काय बोलायचं तरी काय आपण, पण मला त्या लोकांना दणका द्यायचा आणि माझी बिल्डरची करिअर भक्कम करायला आश्रमाच्या जागेशिवाय पर्याय नाही आहे माझ्याकडे। ओके उपेंद्रजी, आपण त्या पाटणकर शेटजींना एखादं ऑफिशियल पत्र पाठवूया का? नाही म्हणजे अजून त्यांचं अप्रुव्हल आलेलं नाही आहे, नंतर ते रेग्युलर ॲग्रीमेंट, त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे वगैरे, म्हणजे ते बाहेरगावी वगैरे गेले नाहीत ना? नाही नाही, थोडं माझ्याही मनात आलंय, पण एवढ्यात नको पत्र, त्यांनी दिलेला शब्दही महत्वाचा आहे। विजापुरे, आपण उद्या सकाळी 7 वाजता निघू, मी फोन करेन तुम्हाला। विजापुरे, तुम्ही वडक्यांना फोन केलात का? घरी गेलो लागेल। नाही नाही, इथेच करा। ठीक आहे। हॅलो। हा कोण? काशीनाथ वडके का? हा वडकेच बोलतोय, आपण? नमस्कार, मी सॉलिसिटर भूषण विजापुरे बोलतो, सध्याचा उपेंद्रजींचा सॉलिसिटर। मला सामान सॉलिसिटरांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं होतं। तुमच्या वडिलांनी म्हणजे धोंडीबा वडकेंनी जे मृत्यूपत्र बनवलं आहे त्यात त्यांनी त्यांचं राहतं घर आणि सगळी इस्टेट तुमच्या नावे केली आहे। ते मृत्यूपत्र इथं कोर्टात सादर करून तुम्हाला प्रॉफिट ऑफ विल बनवावं लागेल आणि त्यासाठी इथं हायकोर्टात यावं लागेल आणि तुम्हाला सामान सॉलिसिटरांना भेटावं लागेल। मी तुमचा नंबर त्यांना देतो, ते तुम्हाला फोन करतीलच। तुमची काहीच प्रतिक्रिया नाही, कम से कम थँक्स तरी।
सॉरी, थँक्स. या विजापुरे तुम्ही, मी वाट बघतो. ओके. सावलीतल्या माझ्या सहप्रवाशांनो नमस्कार. आपल्या आश्रमाची वाटचाल कशी चालली आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आपल्या वर्धापन दिनाची तारीख आणि येणारे प्रमुख पाहुणे याबद्दलची माहिती सुधाकरजी आपल्याला देतील, पण त्याची जागा, आर्थिक व्यवहार याबद्दलचं एक अंदाजपत्रक मी तयार केलं आहे. ते अंदाजपत्रक आणि कार्यक्रमाची अनुक्रमणिका आपण केव्हाही पाहू शकता. आपला जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाची माहिती देण्याची मी सुधाकरजींना विनंती करतो. सुधाकरजी, आपल्या आश्रमाचा वर्धापन दिन सोहळा 15 ऑगस्टला साजरा होणार आहे. त्याच दिवशी आश्रमाची पायाभरणी सुद्धा होईल आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एक विशेष व्यक्ती उपस्थित राहणार आहे. बिस्किटराव, बिस्किटराव, वेलकम सर. ड्यूटी कोण करायला तुझा बाप? सुधाकर बसा, तुम्ही बसा. काय गाव बसा. उपेंद्र. सुधाकर, सॉलिसिटर विजापुरे साहेब सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात. विजापुरे साहेब, हा सुधाकर. हॅलो सुधाकर. हॅलो सुधाकर. सगळी मंडळी जमलेलीच आहे ते बरं झालं. मला त्यांच्याशी काही बोलायचंय. नमस्कार. आपण फक्त 1-2 मिनिटं डॉक्टर कांचनची वाट बघूया. काय ती घरून निघालेलीच आहे? कारण माझं सगळं पुढचं बोलणं आणि वागणं हे तिच्या एका शब्दावर अवलंबून असेल. घ्या, कांचन आली. दैव बलवत्तर असलं म्हणजे सगळं कसं सुरळीतपणे पार पडलं. हा, तर माझ्या बरोबर आलेले हे गृहस्थ म्हणजे सॉलिसिटर विजापुरे आहेत, ज्या मृत्यूपत्राद्वारे ही जमीन आम्हा दोघांच्या नावावर आली आहे त्या मृत्यूपत्राचा विजापुरे साहेबांनी अगदी पूर्ण अभ्यास केलाय. आणि त्यांच्या मतानुसार कायदेशीर नोटीस देऊन मी हा आश्रम पाडू शकतो. नाही, तुमच्या मनातली चलबिचल मी समजू शकतो. मी यापूर्वीच या आश्रमाबद्दल कोर्टात कायदेशीर हरकत घेतलेली आहे. विजापुरे साहेब ही केस चालवणार आहे आणि आयुष्यात ते एकही केस हरलेले नाही आहे. रादर हरणारी केस ते हातातच घेत नाही. तेव्हा तुम्ही लोकांनी आश्रम सोडायची तयारी आतापासूनच सुरू केलेली बरी. काय ना, आयत्या वेळेला हुसकावून लावायला भाग पाडू नका. हो, तुमच्या मदतीला एक सदस्य सदैव धावून आलेला आहे. मी डॉक्टर कांचनला लग्नाची मागणी घातली आणि तिने जर हो म्हटलं तरी पुढची सगळी कारवाई टळू शकते. अन्यथा या जागेवर एका मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं काम लवकरच सुरू करण्यात येईल. डॉक्टर कांचनने तिचा होकार किंवा नकार आत्ताच कळवला पाहिजे. कांचन,
मी उपेंद्रची लग्नाची मागणी नाकारते. येस, धुडकावून लावते. अपेक्षेप्रमाणेच घडलं, त्यामुळे आश्चर्य नाही, राग नाही. पण आता तुम्हाला कोण वाचवणार? आश्रमावर बुलडोजर फिरायला लागेल तेव्हा तुम्ही काय करणार? कोर्टात केस चालेल, तेव्हा या विजापुरे साहेबांसारखा वकील आलम मुंबईत सुद्धा शोधून सापडणार नाही. कोण वाचवणार आहे तुम्हाला? मी वाचवणार आहे. सुधाकर आणि या समस्त आश्रमवासियांच्या वतीने मी कोर्टामध्ये केस लढवतो. मंडळी, मी तुम्हाला आश्वासन देतो की आपली बाजू सत्याची. या कारवाईचा आपल्या आश्रमावर काहीही परिणाम होणार नाही. उलट पक्षी 15 ऑगस्टला आपल्या आश्रमाचा वर्धापन दिन साजरा होतो. त्याच दिवशी आपण आपल्या 3-स्टार आश्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करतो. आमच्या पुण्याईची परीक्षाच घ्यायची असेल तर विजापुरे साहेबांनी आपल्या हरकतीचे मुद्दे सांगावेत. आम्ही इथल्या इथे त्यांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो. वृद्धांच्या जीवनाशी खेळण्याचं पातक त्यांनी स्वतःवर घेतलं. मेहरबान मित्र वडके साहेब, तुमची मला क्यू येते. अहो, कोर्ट नसताना काळा कोट घालून येता काय? आपल्या अशिलांना भावनांचं आवाहन करता काय? तुमच्या या प्रकाराने आमची खूप करमणूक झाली आहे. विजापुरे साहेब, ही श्रद्धा आहे आणि श्रद्धेची खिल्ली उडवणं आपल्यासारख्या सज्जन माणसाला शोभा देत नाही. आणि हेही न्यायाला धरून नाहीये. आपल्या हरकती जर तुम्हाला सांगायच्या नसतील तर सांगू नका. आम्ही आमच्या पुढच्या चाली तुम्हाला सांगणार नाही. जर तुम्हाला तुमचं हित साधायचं असेल तर ही संधी सोडू नका. मला हेच कळण्याचे झालंय की मी माझ्या या सन्मित्राचे आभार मानावेत की न मानावेत. लोकांना काय एवढं मरण ओढून घ्यायची हौस असते कोणास ठाऊक. मी सारच काही तपशीलवार सांगत बसणार नाहीये, पण माझ्या अशिलाची काही हरकत नसेल तर थोडं स्पष्टीकरण देईन. प्लीज गो अहेड. तर मंडळी आणि माझे सन्मित्र ॲडव्होकेट वडके साहेब, हे मृत्यूपत्र थोडं निष्काळजीपणे बनवलं गेलं आहे, म्हणजे यावर नंतर कोणाचं ऑब्जेक्शन येईल अशी मृत्यूपत्र करणाऱ्याला थोडीसुद्धा शंका नसेल. खरं तर ही जमीन उपेंद्र आणि श्री सुधाकर यांना दिलेली आहे आणि या जमिनीवर दोघांचीही सारखीच मालकी आहे. या जमिनीवर सर्व काही परस्परांच्या संमतीने उभारा. यात परस्परांची संमती हा महत्वाचा भाग आहे. पुढे स्वतंत्ररित्या कैलासवासी वीरजीभाईंची एक इच्छा लिहिलेली आहे. अर्थात परस्परांच्या संमतीने. आणि ही इच्छा आहे ती अंतिम नव्हे आणि अट तर नाहीच नाही. इतर ठिकाणीही या मृत्यूपत्रात नात्यांविषयी काही कच्छे दुवे आहेत. अर्थात व्यवसायाचा आदर राखून मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या अशिलाने आश्रम उभारण्यास कधीही संमती दिलेली नाही.
म्हणजे आश्रमाची उभारणी ही बेकायदेशीर ठरू शकते असा दावा आम्ही कोर्टात करू शकतो. म्हणजे आश्रमाची उभारणी ही बेकायदेशीर ठरू शकते असा दावा आम्ही कोर्टात करू शकतो. आणि तसा दावा आम्ही कोर्टात मांडलेला आहे. तेव्हा तुमचा हा आश्रम आणि त्याचा वर्धापन दिन हे तुम्ही आता विसरून जायला हवं. आम्ही आमच्या सन्मित्राच्या हुशारीला दाद देतो. असा कोणी निष्णात युक्तिवाद करील असं आम्हाला वाटलंही नव्हतं. कोर्टाची पायरी चढण्यापूर्वीच आम्ही ही केस हरलोय असं आम्ही मान्य करतो. आणि जर विजापुरेंच्या आशिलाची हरकत कायम असेल तर आम्ही या आश्रमाचा पुनर्विचार करायला तयार आहोत. अशा स्थितीत आम्ही कधीच कशाचाही विचार करण्यास तयार नाही आहोत. आम्हाला फक्त आश्रम खाली करून हवाय. हे कसं शक्य आहे? या वयात आम्ही कुठे जाणार? हे बघा, कायदा काय म्हणतो हे महत्वाचं आहे. तो म्हणेल तसं वागावं लागेल. आणि आमचा आशील तुम्हाला विश्वासात घेऊन सरळपणे हे सगळं सांगतोय त्याचे आभार माना. आश्रमवासियांनो शांत रहा. देवाच्या काठीला आवाज नसतो पण ती काठीच हे जग चालवत असते. मी एक आश्रमवासी आणि उपेंद्र शेठ तुम्ही एक मालक म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, या सगळ्या प्रकरणाचा पुन्हा एकदा विचार करा. पश्चाताप करावा लागेल असं काही करू नका. आपण बसू, विचार करू आणि तोडगा काढू. वडके शहाणपणा बस करा. आता आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका, कारण आम्ही जर शिकवायला लागलो ना तर मग महागात पडेल. जशी आपली मर्जी. मंडळी, आम्हाला एवढंच सांगायचं होतं आणि ते तुम्हाला इतक्या झटकन कळलंय, आभारी होत. निघा आपण, आम्हालाही निघायचंय. चला विजापुरे. थांबा उपेंद्रजी, तुमचं सांगून झालं असेल पण आम्हाला जे काय सांगायचंय ते तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. तुम्हाला मी दोनदा विनंती केली होती की आपला आग्रह सोडा म्हणून, पण तुम्ही ती मान्य नाही केली. आता आम्हाला नाईलाजाने बोलावं लागेल. मंडळी, तुम्हाला आठवतंय आपले सुधाकर काही दिवसांपूर्वी 7-8 दिवस आश्रमामध्ये नव्हते. त्यांनी कुणालाही कळवलं नव्हतं कुठे जातोय म्हणून. आपण कुठे जातो हे न कळण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल सुद्धा इथेच ठेवला होता. इतकं ते जाणं महत्वाचं आणि गुप्त होतं. आज मी सुधाकरजींना विनंती करतो की आपण 8 दिवस कुठे होता, कशासाठी गेलेला होता हे आपल्या मंडळींना, माझ्या या सन्मित्रांना आणि आपल्या मालकांना म्हणजे उपेंद्रजींना सांगा. वडकेजी, अहो याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? कशाला नाक वेळ घालवत आहे? हा बोरखेळ नाही वाटत तुम्हाला? माइंड युअर लँग्वेज माय गुड फ्रेंड मिस्टर विजापुरे. सुधाकर, तुम्ही बोला. मी असंच एकदा ऑफिसमध्ये बसलो, इतक्यात फोन वाजला. हॅलो, सुधाकर पोतनीस बोलतोय. नमस्कार, मी पोतनीस, शरद पोतनीस. अरे च्या कमाल आहे, मी सुधाकर पोतनीस. होय, मला माहिती आहे. तुम्ही माझ्या वडिलांचे सर्वात लाडके विद्यार्थी होतात, बरोबर? आणि तुम्ही जे आडनाव घेतलंय ते सुद्धा माझ्या वडिलांच्या आदरापोटी. म्हणजे तुम्ही पोतनीस गुरुजींचे चिरंजीव? होय, मी पोतनीसांचा मुलगा. अमेरिकेत असतो, 15 दिवसांपूर्वीच इकडे आलो. गुरुजी कसे आहेत? नाही म्हणजे 5-6 वर्ष जरी भेट नाही झाली त्यांच्याशी. मी गावात वृद्धाश्रम चालवतोय, गुरुजींच्या शिकवणीचा खूप मोठा प्रभाव आहे माझ्यावर. मी भेटायला येईन त्यांना नक्की. हो, मी तेवढ्यासाठीच तुम्हाला फोन केलेला होता. सुधाकर, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. गुरुजी घरीच आहेत ना? नाही, बाबा परवाच देवाघरी गेले. त्यांनीच मला इकडे बोलवून घेतलंय. सुधाकर, माझं तुमच्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे. तुम्ही लवकरात लवकर इकडे निघून या आणि
इकडे येत आहे हे शक्यतो कुणाला सांगू नका. मोबाईल बरोबर आणला नाहीत तर अतिउत्तम. शरदराव असं नक्की काय घडलंय? सुधाकर तुम्ही येताय ना? माझ्या वडिलांची तशी इच्छा होती. हो मी नक्की येतो. ठीक आहे, मी वाट बघतो. पोतनीस गुरुजी? मी कुणाला काही न सांगता शरद पोतनीसांच्या घरी गेलो. मला कुठलाही अंदाज येत नव्हता. एकतर माझ्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे मला खूप वाईट वाटत होतं. त्यांच्या घरी गेलो आणि माझ्या दैवाने दरवाजा उघडला. सुधाकर काही चहा कॉफी घेणार? नाही, नको. शरदराव वाईट फक्त इतकंच वाटतंय की गुरुजींची आणि माझी शेवटची भेटच झाली नाही. सगळं अचानक घडलं वाटत. तसं म्हटलं तर अचानक, आणि तसं बघायला गेलं तर अचानकही म्हणता येणार, कारण त्याच काळात त्यांनी काही महत्वाची 4-5 कामं केली होती. तुम्हाला त्यांनी पत्र पण दिलं. नंतर देतो. सुधाकर, माझ्या वडिलांचं तुमच्यावर फार फार प्रेम होतं. तुमच्याविषयी त्यांनी मला भरपूर सांगितलं. या 2-3 वर्षातच जास्त येणं झालं नाही, म्हणजे त्यांनीच सक्त ताकीद देऊन ठेवली होती. काम सोडून आलास तर घरात उभं करणार नाही. हे मृत्यूपत्र पूर्णपणे कायदेशीर आहे. त्यानुसार अगोदरचं कोणतंही मृत्यूपत्र हे रद्दबादल ठरते. वडके साहेब, जगातील कोणत्याही मोठ्या वकिलाने जर उपेंद्रजीची केस स्वीकारली तर तुमच्या बाजूनं मी असेल. नाही, हे शक्य नाहीये. यांना आत घेऊन जाऊया आपण. पकड लवकर.